हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय दुसरा। अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। आपण 46वा श्लोक वाचत आहोत। त्याचं तात्पर्य अर्ध वाचलं आहे आणि पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। जीव हे श्रीकृष्णांचे अंश आहेत, म्हणून जीवाने कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्ण अवस्था आहे। याची श्रीमद भागवतात 3.33.7 मध्ये पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे। इथे श्रीमद भागवत मधला तिसऱ्या स्कंदातील 33व्या अध्यायातील 7वा श्लोक दिला आहे। 3.33.7 श्लोक वाचूया। अहो बच्वपचो अतो गरीयान यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यं ते पूतपस्ते जुहून सस्नुहु आर्या ब्रह्मानुचुहु नाम गृणन्ति येते। तर अर्थ वाचूया। हे भगवन, तर भगवंतांना ही प्रार्थना म्हटली आहे। काय? हे भगवन, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करीत आहे, तो मनुष्य जरी चांडाळासारख्या नीच कुळात जन्माला आला असला। आता चांडाळ म्हणजे काय लिहिलंय इथे कंसात? कुत्र्याचे मांस भक्षण करणाऱ्या असं जे कुळ आहे, त्या नीच कुळात जरी तो जन्माला आला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे। म्हणजे असा व्यक्ती अगदी चांडाळाच्या कुटुंबात जन्माला आला आहे, पण तो भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करतो आहे, स्मरण करतो आहे, तर मग असा व्यक्ती आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे। अशा मनुष्याने वैदिक विधी विधानांनुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे। असा मनुष्य आर्यवंशीयांमध्ये सर्वोत्तम समजला जातो। तर नीटपणे आपण हा श्लोक समजून घेऊया। इथे सुरुवातीलाच म्हटलंय अहोबत। अहोबत म्हणजे एकतर म्हटलं जातं की अहो किती हे महान आहे असे उद्गार आहेत, आणि दुसरं काय आहे? हे निश्चित आहे। हे सांगतात की काय निश्चित आहे, ते पुढे म्हटलं आहे की श्वपच। श्वपच म्हणजे श्वान भक्षण करणारा चांडाळांच्या कुळात जन्मलेला हा व्यक्ती आहे। तो स्वतः व्यक्ती कुत्र्याचं मांस खात नाहीये, पण त्या कुळात तो जन्मलेला आहे। एक एक तुम्ही श्लोकाचे शब्द बघत जा। तर तो कसा आहे म्हटलंय? गरियान। गरियान म्हणजे श्रेष्ठ आहे। कोणापेक्षा तो श्रेष्ठ आहे? अगदी ब्राह्मणापेक्षाही तो श्रेष्ठ आहे। जर काय करतोय तो? बघा, यत जिव्हाग्रे, जर त्याच्या जिभेवर काय आहे? वर्तते नाम तुभ्यम। हे भगवंता, तुमचे नाम तो घेतो आहे। तुभ्यम म्हणजे तो भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी भगवंतांचा नाम जप करत आहे। तर अशा व्यक्तीबद्दल काय म्हटलंय दुसऱ्या ओळीत? तेपु तपह, तर त्या व्यक्तीने सर्व प्रकारच्या तपस्या केल्या आहेत। पुढे शब्द आहे जुहुव, म्हणजे सर्व यज्ञ केले आहेत। सस्नू, सस्नू म्हणजे सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केले आहे। आर्य, आर्यांसाठी उपयुक्त अशी सर्व कार्य त्यांनी केली आहेत। तर आर्य म्हणजे काय? ज्यांना मनुष्य जीवनाचं मूल्य कळलं आहे असा व्यक्ती। पुढे म्हटलं आहे ब्रह्म अनुचुहु, म्हणजे सर्व वेदांचं अध्ययन त्या व्यक्तीने केलेलं आहे। आणि म्हटलं आहे नाम गृणंती, म्हणजे जे तुमचे पवित्र नाम घेतात ते।
जे पूर्ण अर्थ आपण नीटपणे आता जाणून घेऊया की म्हटलं आहे की हे भगवान, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करीत आहे तो व्यक्ती जरी चांडाळासारख्या नीच कुळात जन्माला आला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याने वैदिक विधिविधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे. ऑलरेडी त्यांनी हे केलेले आहेत आणि सर्व तीर्थस्थानांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयांमधली मध्ये सर्वोत्तम समजला जातो. यावरून आपण जाणू शकतो की हरे कृष्ण महामंत्राचा आपण जो जप करतो, भगवान श्री कृष्णांच्या पवित्र नामाचा जप, हे आपल्यासाठी किती आवश्यक आहे. ते हा जप करताना आपण अतिशय उत्साहाने जप केला पाहिजे. पुढे वाचूया. यास्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्या इतपत बुद्धिवान असणे आवश्यक आहे. आणि उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरू नये. तर प्रभुपाद इथे आपल्याला समजवत आहेत की केवळ कर्मकांडावर आसक्त राहण्याची काही आवश्यकता नाही. कारण कर्मकांडावर आसक्त असतात ते आपण आधी सगळं बघितलं आहे. भोग ऐश्वर प्रसक्ता नाम, कसे ते आसक्त आहेत लोभ आणि कसे कर्मबंधनात अडकतात ते लोक. आणि त्यामुळे प्रभुपाद आपल्याला समजवत आहेत की कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचं खरं प्रयोजन काय, भगवंतांना जाणणं, हे जाणण्या इतके आपण बुद्धिमान असणं आवश्यक आहे. आणि उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा त्या व्यक्तीने ठेवू नये. तर अशी काही भोगाची भावना ठेवायची नाही. तर आपण जाणलं पाहिजे वेदांचा उद्देश काय, भगवंतांना जाणणं. आणि ते कसं जाणू शकतो, आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करून जाणू शकतो. आपलं कर्तव्य आहे एक आत्मा आहोत आपण आणि आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. पुढे वाचते आहे. सर्वसामान्य माणसाला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्य नाही. तसेच पूर्ण वेदांत आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही. प्रचंड भाग आहे ते आपल्याकडे. हे आपल्याला एवढं सगळं समजणं आणि प्रत्येक वेगवेगळ्या मार्गाचे जे विधी आहेत, जे नियम आहेत, ते पालन करणं काही शक्य नाही. म्हणून असं म्हटलं जातं की वेदांमधलं हे जे कर्मकांड विभाग आहेत, ज्ञानकांड विभाग आहेत, ते आपण वाचू नये. का बरं वाचू नये? पुढे उत्तर देतात प्रभुपाद. वैदिक विधी विधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान आणि साधन सामग्रीची आवश्यकता असते. तर खूप शक्ती पाहिजे हे पालन करण्यासाठी सगळे नियम. दुसरं वेळ तेवढा पाहिजे, तेवढं ज्ञान पाहिजे आणि अनेक अनेक साधन सामग्रीही त्यासाठी आवश्यकता असते. पण पुढे काय दिलं आहे की या युगात म्हणजे आपण आता कलियुगात आहोत, तर त्यामध्ये हे सगळं क्वचितच शक्य आहे. कारण कलियुगात काय, आयुष्यच 100 वर्षाचं आहे, त्यात हे सगळे एवढे विधी वगैरे काय करणार. म्हणून म्हटलं आहे की तरी सुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. तर चैतन्य महाप्रभू हे इतके कृपाळू आहेत, सगळ्या पतित जीवांचे जे बद्ध जीव आहेत सगळ्यांचे उद्धार करणारे ते आहेत. तर त्यांनी काय म्हटलं आहे की भगवंतांच्या पवित्र नामाचा तुम्ही जप करा, स्मरण करा. आणि त्यामुळे काय होईल, ही जी वैदिक संस्कृती आहे त्याचा जो मूळ उद्देश आहे तोच योग्य रीतीने साध्य होणार आहे. तर वैदिक संस्कृतीचा, वैदिक साहित्याचा मूळ उद्देश काय आहे, भगवंतांचा नाम जप करणं. तर स्वतः हे चैतन्य महाप्रभू कोण आहेत, साक्षात भगवंत आहेत आणि त्यांनी हे ज्ञान दिलेलं आहे. पुढे वाचूया. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा
श्री चैतन्य महाप्रभुना विचार ले कि वेद अध्ययन करण्याऐवजी एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता? तर चैतन्य महाप्रभूंना एक पंडित भेटले. कसे होते? प्रचंड हुशार ज्ञानी पंडित होते, ज्यांचे अनेक अनेक शिष्य होते. त्यांचं नाव काय आहे? प्रकाशानंद सरस्वती. त्यांनी कुतूहलाने चैतन्य महाप्रभूंना विचारलं की खर तर काय आहे? जो संन्यासी आहे ते स्वतः संन्यासी होते, चैतन्य महाप्रभू संन्यासी आहेत. आणि ते म्हटले की संन्यासी तर काय केलं पाहिजे? वेद अध्ययन केलं पाहिजे. पण तुम्ही तर एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचं कीर्तन का करता बरं? तेव्हा चैतन्य महाप्रभू उत्तर दिलं, माझ्या आध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे. तर हे जरा नीटपणे समजून घेऊया की स्वतः श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते साक्षात भगवंत आहेत, आणि या भौतिक जगतामध्ये ते कृष्ण भक्त या रूपात आले आहेत. आणि भगवंतांची भक्ती कशी करायची हे सगळ्यांना शिकवत आहेत. तर ते स्वतःला इथे काय म्हणत आहेत की मी महामूर्ख आहे. का बरं असं त्यांनी सांगितलं आहे? कारण हे वैदिक शास्त्र जे आहे ते इतकं विशाल आहे की हा जो ज्ञान मार्ग शाखा आहे त्यातला तो विभाग तर इतका विस्तृत आणि कठीण आहे की ते वाचता वाचता मनुष्य भ्रमित होऊन जातो. आणि चैतन्य महाप्रभूचे जे गुरु आहेत त्यांनी चैतन्य महाप्रभूंना काय सांगितलं? संपूर्ण वैदिक शास्त्रांचं सार म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायला सांगितलं. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की या भौतिक जगतात आपण जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकलो आहोत, आणि त्या चक्रातून सुटण्याचा केवळ एकच उपाय आहे, म्हणजे तो काय आहे? हरी नामाचा जप. आणि म्हणून आपण अतिशय उत्साहाने मनपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, स्पष्ट उच्चारण करून. पुढे वाचूया, या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भाव विभोर झाले. असे ते हरिनाम जप करत होते आणि त्याचा परिणाम म्हणून काय आहे? ते भाव विभोर झाले, भगवत प्रेमाने परिपूर्ण होत झाले. असं या कलियुगामधील अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत. परंतु भगवंतांच्या पवित्र नामाचा अपराध रहित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. तर इथे प्रभुपाद समजवत आहेत की कलियुगामध्ये अधिकतर लोक मूर्ख आहेत, कारण केवळ संस्कृत हे शिकायचं आहे तर त्याला 12 वर्ष राहायला लागतं गुरुकडे, आणि ते सगळं शिकायला लागतं डीप. थोडं आपण 8वी 9वी 10वीत शिकलो आणि आपण म्हणतो मला संस्कृत येतो, तसं नाही. खूप संस्कृतचं मोठं व्याकरण आहे, आणि एवढं सगळं जाणण्या इतके काही बुद्धिमान लोक कलियुगामध्ये नाही आहेत. आणि वेदांमधलं जे तत्वज्ञान आहे ते इतकं कठीण आहे, एवढ्या सूत्र रूपात दिलं आहे, तर ते जाणण्या इतके हे काही कलियुगातले लोक काही शिकलेले नाही आहेत, कारण शिकवणारेही कोणी आता उरलेले नाही आहेत. पण मग सोपा उपाय काय आहे? भगवंतांचं जे पवित्र हरिनाम आहे त्याचा आपल्याला जप करायचं आहे, कीर्तन करायचंय. कशा रीतीने करायचंय? अपराध रहितपणे करायचंय, म्हणजे कोणताही अपराध न करता आपण भगवंतांच्या नामाचा जप करायचाय. ध्येय काय आहे? मला भगवंतांना आनंद द्यायचा आहे. असं ध्येय करत मनात ठेवून आपण जेव्हा भक्ती करत राहतो, भगवंतांच्या नामाचा जप करतो, तर आपली भक्तीत प्रगती होईल. आणि हळूहळू हळूहळू आपण हे जे भगवंतांना जाणणं आहे ते आपल्याला समजायला लागेल की भगवंतांना मला जाणायचंय, भगवंतांसाठी मला कार्य करायचंय, भगवंतांना मला संतुष्ट करायचंय. आणि हाच वेदांचा उद्देश आहे. आणि म्हणून म्हटलंय की हरिनामाचं जेव्हा आपण अपराधरहित कीर्तन करतो तेव्हा वेदांत तत्वज्ञानाचं ध्येय आहे ते उत्तम प्रकारे साधलं जातं.
वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. तर म्हटलं आहे का शेवटचा टप्पा आहे वेदांत हा वैदिक ज्ञानातला, कारण त्यामध्ये सगळं आत्मज्ञान दिलेलं आहे. वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्री कृष्णच आहेत. भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममाण होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. असं हे जे भगवंतांचं पवित्र नाम कीर्तन आहे त्याच्यात जो रममाण होतो, मग्न होतो, आनंद प्राप्त करतो, हा भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी तो अति हृदयपूर्वक भगवंतांचं नाम घेतो आहे, तर तोच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे. तर आपण हे जे रहस्य म्हटलं आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया की जो मनुष्य आहे ज्याची अविद्या नष्ट झाली आहे, हा तर तोच मनुष्य आहे तो भगवंतांच्या नाम जपामध्ये रुची प्राप्त करू शकतो असं म्हटलं आहे. तर अविद्या नष्ट झाली आहे म्हणजे काय आहे? हा जो मनुष्य आहे त्याची शारीरिक आसक्ती आहे ती निघून गेली आहे, तो शारीरिक स्तरावर जगत नाहीये, आत्मस्तरावर जगतो आहे. त्याला भगवंतांविषयीचं जे संबंध ज्ञान आहे ते प्राप्त झालंय, आणि जे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जे अभिधेय आहे, जो प्रोसेस आहे, जो विधी आहे, तो प्रयत्नपूर्वक करतो आहे, आणि सगळी भगवंतांच्या या विविध सेवा तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो आहे. तो व्यक्ती आहे तो स्वतःला भोगता मानत नाहीये, तो जाणतो जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, मी भगवंतांचा नित्य दास आहे, आणि अशा प्रकारे तो प्रयत्नपूर्वक विविध प्रकारच्या सेवा करत भगवंतांच्या सेवेत मग्न आहे. तर मग असा हा जो व्यक्ती आहे त्याच्या मनात प्रयोजन काय ध्येय आहे ते स्पष्ट आहे. काय ध्येय आहे? मला भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे, बाकी त्याला काही हेतू नाही आहे त्याच्या मनात. तर असा जेव्हा भक्त आहे तो कोणतीही भौतिक इंद्रिय तृप्तीची इच्छा मनात ठेवत नाही आहे आणि प्रयत्नपूर्वक प्रेमपूर्वक हरिनाम घेत राहतो आहे, तर जसं जसं तो घेत राहील तस तशी त्याची ही भक्तीतली आणखीन आणखीन प्रगती होत जाईल. हा असा भक्त आहे जो रोज श्रीमद भागवतम भगवद्गीता याचं श्रवण करतो आहे, अध्ययन करतो आहे, तेव्हा त्याची भक्ती मार्गावरची श्रद्धा आहे ती आणखीन दृढ मजबूत होत जाईल, आणि मग तो आणखीन प्रेमाने भगवंतांचा नाम जप करू लागेल आणि तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित होईल. तर मन आहे त्याची तीन कार्य असतात, थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे चिंतन, स्मरण करणं. तर असा व्यक्ती आहे तो चिंतन स्मरण भगवंतांचं सतत करतो. फिलिंग म्हणजे भावना, त्याच्या मनात सतत कृष्ण भावना भावित राहतो तो. आणि विलिंग म्हणजे इच्छा, सगळं काही त्याला आता भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करायचं आहे, भगवंतांच्या विविध सेवा मी कशा करू याच्याच तो विचारात आहे. तर असा व्यक्ती आहे तो हळूहळू हळूहळू इतका भक्तीत प्रगत होतो आणि भगवंतांच्या विषयी तो आणखीन आणखीन जाणू लागतो, भगवंतांचं कसं ऐश्वर आहे, भगवंतांचं माधुर्य कसं आहे, हे सगळं त्यातला ज्ञान मिळत जातं आणि त्याची भक्तीत आणखीन आणखीन प्रगती होते. तर हेच रहस्य आहे वैदिक रहस्य हेच आहे, याचा उद्देश हेच आहे. भक्ती केल्यामुळे हे सगळं प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे या तात्पर्यात प्रभुपादाने आपल्याला समजवलंय की भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जेव्हा आपण अपराध रहित कीर्तन करतो, जप करतो, त्यामुळे वेदांत तत्वज्ञानाचं ध्येय आहे ते आपल्याला उत्तम रीतीने साध्य होऊ शकतं. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममाण होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. इथेच आपण विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.